तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. या चर्चांना आता उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्यात. कसबा पोट निवडणुकीत भाजपला घाम फोडणारे रवींद्र धंगेकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कडवी झुंज देणार का? याच प्रश्नांची उत्तरे व्हिडिओतून जाणून घेऊयात. केंद्र सरकारने अचानक विशेष अधिवेशन लावलं, त्यामुळे मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा निवडणूक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी आढावा भाजपकडून घेण्यात आला. हा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. याच अहवालात मोदींसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणी झाली आणि यासाठी सकारात्मक परिस्थिती असल्याचं सांगण्यात आल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनीही चालवल्यात. त्यामुळे मोदी आता महाराष्ट्रातून निवडणूक लढवतील का अशा चर्चांना उधाण आलंय. मोदींनी पुण्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलीच तर इंडिया आघाडीतून मोदींविरोधात कुणाला उमेदवारी मिळेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण मोदींविरोधात लढण्याची इच्छा खुद्द पुणे कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केली आहे. धंगेकर काय म्हणाले तुम्हीच ऐका. आज अनेक प्रसारमाध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असं समजतंय आणि पुणे शहरामध्ये त्यांना निवडणूक लढवण्यासाठी आम्ही स्वागत करतो. पण गेली 9 वर्ष या देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय आणि लोकशाहीला ज्या पद्धतीनं फाटा देऊन हुकुमशाहीकडे त्याची वाटचाल चालली, त्या राजकारणाला भारतीय जनता त्रस्त झालेली. 9 वर्षामध्ये आपण बघितलं असेल, महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील आणि आपल्या देशामध्ये भांडवलशाहीचं राजकारण चालू झालंय. अंबानी असेल, अदानी असेल आणि अनेक लोक मल्ल्या बिल्ल्या अनेक लोक असे आहेत की या देशाचा पैसा घेऊन हे आपल्या देशातून पळून गेलेले आणि ह्याला सर्व वर असतं मोदी सरकारचं आहे. त्यामुळं इंडियाची आज मिटिंग आहे. मिटिंगमध्ये पुणे शहर हा लोकसभा मतदारसंघ कोणाला सोडायचा काय सोडायचा ही चर्चाही चालू आहे. परंतु ह्या सगळ्या नेत्यांनी ठरवलं पुणे शहरामध्ये जो उमेदवार देईन त्याच्या पाठीशी उभारून आम्ही जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. मीच नाही तर अख्खं देशामधले नागरिक आज तयार आहेत की त्यांनी फक्त वाट बघतात निवडणुकीची की आपल्यावर होणारा अन्याय, आपल्यावर चाललेलं जे महागाईचं प्रश्न असेल ह्याच्यावर लोक त्रस्त आहेत आणि त्यातनंही जर मला उमेदवारी दिली तर मी 100% आमच्या नेतृत्वाचा विश्वास तडा देणार नाही. आणि पुणे शहरामध्ये मी गेली 30 वर्ष काम करतोय आणि फार जेवढे मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदारसंघामध्ये माझे वैयक्तिक संबंध आहे, पक्षीय संबंध आहे आणि अनेक लोकांचे विविध लोक जी मान्य आहेत त्यांच्यावर माझे नेहमी चर्चा होत असते आणि मला तिकीट दिलं तर 100% मी निवडून येईन हा मला विश्वास आहे. कारण मलाच नाही की अख्खा देश आज भाजपला पाडायच्या तयारीत आहे आणि त्यात मोदी आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण निवडणूक आम्ही जिंकू, काँग्रेस 100% निवडणूक जिंकू शकतो. रवींद्र धंगेकरांनी मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता मोदी खरंच पुण्यातून लोकसभा लढवतात का? आणि लढवलीच तर काँग्रेस मोदींविरोधात धंगेकरांना उमेदवारी देतात का? हे पाहणंच औत्सुक्याचं ठरणार आहे. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट्स ऍपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.